गंगापूर तालुक्यातील शेंदुरवाडा शिवपूर नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करण्यासाठी हायवा गाडी जात असताना नागापूर फाटाजवळ रिकामा हायवा तहसीलच्या पथकाने जप्त केलाय आणि हा हायवा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये लावण्यात आलाय. गंगापूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड तहसीलदार यांना मिळाली असता तात्काळ मंडळ अधिकारी अनिल हुगे तलाठी धनश्री खिंडारी विक्रम जगरवाल सुनील ढोले मेजर अशोक बिडवे संजय राठोड यांनी शेंदुरवाडा शिवपूर नदीपात्र गाठून नागापूर फाट्याजवळ अवैध वाळू उपसा करून वाहतूक करण्यासाठी जात असताना नागापूर फाट्याजवळ रिकामा हायवा तहसीलच्या पथकाने पकडून तहसील कार्यालयात जमा केला. या हायवा गाडीस दंड आकारण्यात येणार असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणले आहेत. उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड तहसीलदार सतीश सोनी यांच्या आदेशाने पथक धडाकेबाज कारवाई करत असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करून दंड ठोठावण्यात आला आहे. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.